शुभ सकाळ मंडळी, आज मी बनवणार आहे शेवयांची खीर। तर चला आपण बघूया कशी बनवायची असते ती। आता आपण गॅस चालू करूया, भांडं ठेवूया आणि थोडं फास्ट करूया जरा भांडं गरम होण्यासाठी। बनवण्यासाठी शेवयांची खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बुनलेल्या शेव्या, गूळ आणि हे थोडे ड्रायफ्रूट आहे आणि दूध लागणार आहे आणि 4-5 वेलची घेतलेल्या आहेत, हे मी थोडं सांगायला विसरली होती। आता आपला टोप गरम झालेला आहे, 2 चमचे घी। घी गरम झालेला आहे तर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे पहिल्यांदा वेलची, म्हणजे आपल्याला थोडक्यात आपल्याला वेलचीची फोडणी द्यायची आहे। वेलची टाकल्याच्या नंतर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये शेव्या ज्या आहेत भाजलेल्या त्या टाकायच्या आहेत आणि फटाफट ढवळायचं आहे, कारण आपलं घी गरम आहे तर शेव्या करपू शकतात, म्हणून आपल्याला पटापट ढवळायचं आहे। थोडेसे ब्राउन, अजून डार्क ब्राउन होईपर्यंत, आता बघू शकता थोडासा डार्क ब्राउन झालेला आहे कलर। आता मी दुधाला थोडंसं गरम अजून करून घेतलेलं आहे, माझं ऑलरेडी गरम केलेलं दूध आहे हे, तर त्याला मी अजून थोडंसं गरम करून घेते आहे आणि हे दूध आपल्याला खीर मध्ये टाकायचं आहे। आता मी याच्यात दूध टाकलेलं आहे, आता हे थोडंसं उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे आणि त्याप्रमाणे साईडला आपल्याला जो आपण गूळ घेतला आहे त्याला थोड्याशा पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचा आहे। हा जो गूळ आहे मी हा टोपात टाकत आहे आणि तेवढाच अर्धा डब्बा आपल्याला पाणी घ्यायचं आहे, फक्त हा गूळ विरघळण्यापुरतीच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। खीर उकळत आहे तोपर्यंत आपली ही खीर उकळते आहे। आता ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट पण टाकून घेते आहे। ड्रायफ्रूट मध्ये मी घेतलेले आहेत बदाम आणि काजू, याला मी थोडं क्रशच किसून घेतले आहेत। खर तर काही काही जणांना चावायला कंटाळा येतो ना, त्याच्यामुळे मी हे किसून घेतलेले आहे, म्हणजे मलाही नाही आवडत चावायला। आणि हे आपल्याला खीरमध्ये टाकायचे आहेत, उकळताना जरी आपण टाकले तरी चालतील। हे आपण गुळाचं गरम करताना थोडं मध्ये मध्ये आपल्याला ढवळायचं आहे गुळाला, जेणेकरून तो खाली पातेल्याला लागला नाही पाहिजे। अशा प्रकारे ढवळायचं आहे, थोडं 5 मिनिटं लागतील हे पाणी रेडी व्हायला। हे आपण पाणी का रेडी करून घेत आहोत तर आपण जर डायरेक्ट आपण गूळ टाकला ना या खीरमध्ये तर ते दूध फुटण्याची शक्यता आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे आपण हे वेगळ्या प्रकार वेगळ्या पातेल्यामध्ये आपण गूळ गरम करून मग त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। गूळ गरम झाला आहे, आता मी बंद केलेला आहे, जस्ट फक्त विरघळायचं आहे आपल्याला, बाकी असं पाक वगैरे नाही बनवायचं आहे। खीर पण आता उकळली आहे, बघू शकता कड येत आहे त्याच्यामध्ये।
गुळाला उकळी आली आहे तर आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे. आता ऑलमोस्ट आपली खीर झालेली आहे, फक्त आपल्याला त्याच्यामध्ये साखर ऍड नाही करायची आहे, आपल्याला गूळ ऍड करायचा आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला गॅस बंद करायचा आहे, 2 मिनिटं थांबायचं आहे जे उकळी जी येते ती थोडी शांत होईपर्यंत, आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये जे गुळाचं पाणी आपण बनवलंय ते ऍड करायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकायचं आहे, याचा थोडं शांत झालेलं आहे. गुळाचं पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला ढवळायचं नाही आहे, 5-10 मिनिटं आपल्याला असंच बंद करून ठेवायचं आहे, झाकण ठेवून बंद करायचं आहे आणि 10 मिनिटं वेट करायची आहे. आता आपली रेडी झालेली आहे खीर. आता आपण ती सर्व करूया. आता ही खीर मी सर्व केलेली आहे. आता याच्यावरती आपण थोडंसं जायफळ टाकूया, कारण म्हणजे माझी आई वगैरे म्हणते की दुधाचं काही वस्तू आपण खात असतो तर त्याच्यावरती थोडंसं जायफळ टाकावं, जेणेकरून आपल्याला ते पोटाला बांधणार नाही. अशा प्रकारे तयार झाली आहे आपली शेवयांची पौष्टिक खीर. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.